वा घर कस शांत प्रसन्न पवित्र वाटतंय ना. हो वच्ची मावशी, सकाळी आहे ना उदबत्ती विकायला एक मुलगा आला होता, त्याच्याकडनं आहे ना मी केवड्याच्या वासाची उदबत्ती घेतली आणि ती लावली. छान वास आहे ना. नाही ग, ललिता घरात नाही ना त्यामुळे पवित्र वाटत असो. त्या अग बाई, लक्ष आहे का तुमचं आमच्याकडे? हो. हा, केव्हापासून फोन मध्येच लागलात? नवरोबा का? आईचा चेकअप आहे ना, त्यांच्या डॉक्टरांना फोन लावते पण उचलतच नाहीये. बाई ग, किती काळजी ग. दुनिया इकडची तिकड झाली तरी हिची सासूची काळजी काही संपत नाही. कर 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 काळजी कर. लावलंय. हॅलो. हॅलो डॉक्टर महाडकर का? कोण महाडकर? काय पंकज लावलीये? रॉंग नंबर आहे. रॉंग नंबर? सकाळपासून इथे भाडं नाही आणि फोन नाही. ते काल फोन ठेवला आणि म्हणाले की सकाळी काय भंकस लावलीये. डॉक्टर असून अशी भाषा, रॉंग नंबर असेल बहुतेक. आण इकडे माझ्या फोनवरून लावते. तुम्ही ट्राय करताय? माझ्या फोनवरून. 7303 थांब जरा. 7303 5222 2 2 22 5 6. बघते ना माझ्याशी कसा बोलतोय ते. स्टेशन स्टेशन दादा दादा स्टेशन ताई स्टेशन स्टेशन स्टेशन. आत्ता कुणाचा फोन आहे? काय भंकस आहे ना खरोखर. हा वच्चत्या. अगवी प्रवीण, तुला कस लागलं रे फोन? काय भंकस करताय वच्चत्या? आता मला गेला तर मलाच लागणार ना. एक मिनिट एक मिनिट. हा बोला, कुठे आहे तुम्ही? रिक्षा घेऊन येऊ का? अरे नाही रे बाळा, रिक्षा नकोय. तुला चुकून लागला, म्हणजे मला दुसऱ्याला करायचं होता, तुला लागला. ठेव ठेव, मी घरी आल्यावर बोलते. हा ठीक आहे. दादा दादा स्टेशन स्टेशन. काय झालं वाची मावशी? आणि प्रवीण कोण आहे? अगं बयो, मी चुकून लावला नंबर. पर बघ बघ बघून लावा, नाही तर मीच टाईप करताना काहीतरी घोळ घातला असेल. नंबर बरोबर आहे. हो आणि आईने लिहून घेतलाय, त्यामुळे बरोबरच असेल. काही नाही, ही ललिता जशी खोटी आहे ना, तसा हा ललिताचा डॉक्टर पण खोटा आहे. म्हणजे? म्हणजे अगं हा डॉक्टर नाहीच आहे, हा आमच्या एरियातला रिक्षावाला आहे, प्रवीण सावंत. त्याने तर स्पष्टच मान्य केलंय की ललिता जहागीरदारांसाठी मी डॉक्टरचा अभिनय केला. मी जाते आईंकडे, मला आता जायलाच. स्वानंदी, म्हणजे जा तू, मी नाही म्हणत नाही, पण जरा शांत डोक्याने, उगाच डोक्यात राख घालून जाऊ नकोस. राख नाही, मला ना कमाल वाटते आईंची, खोटं बोलून थकतच नाहीत त्या. आणि ना नवीन नवीन खोटी कारण सुचतात कशी त्यांना? अशीच आहे ग ती, तिला आज नाही ओळखत आहे मी. तिच्याकडनं तू चांगल्या कामाची अपेक्षाच का करतेस बयो? तसं नाही आहे त्या, म्हणजे खोट पकडलं जात आहे हे दिसत असून सुद्धा एवढं खोट. कधी सुधारणार त्या? नाही सुधारणार. म्हणून तर तुझ्यासारखी चांगल्या मनाची खमकी मुलगी या घरासाठी निवडली आहे मी, सून म्हणून. माझ्या नीलसाठी पसंत केलंय तुला, आणि मला खात्री आहे बाळा तूच हे करू शकतेस, तू करतीयेस. पण मला आता काळजी वाटते. हा असा खोटेपणा करून त्या माझ्या माहेरी का थांबल्यात? म्हणजे हेतू काय आहे त्यांचा?
तोच हेतू शोधायचा ना आपल्याला. शोधून काढायला प्रॉब्लेम नाहीये, पण ह्यांना कळलं ना तर त्यांना सहन नाही होणार. म्हणून आजवर गप्प बसले, कारण त्यांच्या खोटेपणाबद्दल मला माहितीये, वहिनींना माहितीये, भाऊजींना सगळं माहितीये. पण जे काही आहे ना, आम्ही आमच्या पुरता ठेवलंय. जे काही आहे आतल्यात सगळं सॉल्व्ह करतो आम्ही. हो ना, उद्याच नील भाऊजींना कळलं ना आई अशा वागतायत, तर ते सहनच करू शकणार नाहीये. आणि माझ्या आई बाबांना कळलं ना तर त्यांना मनस्ताप होईल. पण नाही, मी आजपर्यंत गप्प राहिले, पण यापुढे मी ठरवलंय कसलाही विचार न करता त्यांचं पितळ उघड पाडायचं. सोन्या, राजा, तुला त्रास करून घेऊ नकोस. हे बघ, दुसऱ्यांच्या सुखाचा विचार करताना स्वतःच्या सुखाकडे कानाडोळा करू नकोस. मी बघते त्याला, त्या प्रवीण सावंतला, जाते त्याच्याकडे. टोणग्याला सिनेमात काम करायचं का, बघतेच त्याला मी. आणि मला काही मदत लागली तर मी तुम्हाला फोन करेन. मग तुम्ही त्या प्रवीण सावंतला घेऊन. शोधून तुझ्या समोर उभंच करते मी. हा, निघते मी. ते उंबर खाऊ घाला नीलला. आता निरंजन तर नाही आहे ना इथे. आणि नीलनी खाल्लं की मला फोन कर, मी उपास धरलाय त्याच्यासाठी. आणि कसं झालं ते पण सांग. हा, येते येते ग बाळ. आई? हाय नील. आता फोन बरी आहेस ना तू? हो बरी आहे मी, जरा जास्तीच बरी आहे मी. म्हणजे? अरे म्हणजे पाय बरा आहे, टेकवता येतोय पाय मला आता. ग्रेट. म्हणजे इतकी बरी नाही की धावू शकेन, पण बऱ्यापैकी चालता येते आता मला हळूहळू. आई तू खूप आनंदाची बातमी दिलीस खरंच. हा पण इंदने एक काम करशील का प्लीज? आपलं जे फॅमिली डॉक्टर आहेत ना, त्यांना घेऊन येशील का? म्हणजे त्याने एकदा पाय बघितलं ना की मला घरी येता येईल रे आपल्या. हो चालेल ना, डॉक्टर जोशींना आणू ना. हो हो त्यांनाच आणणार, त्यांच्याच औषधाची सवय आहे ना आपल्या सगळ्यांना. पण अच्छा बरं, मला सांग, तू जेव्हा पडलीस तेव्हा डॉक्टर जोशी नव्हते आले का? अरे नाही ना, गोळच झाला. म्हणजे मी काकांना सांगितलं होतं की डॉक्टर जोशींचा नंबर आहे, त्यांना फोन करा. त्यांनी फक्त डॉक्टर एवढंच ऐकलं, आणि माझ्या फोनमध्ये जो डॉक्टरचा नंबर होता आला, त्यांना दिसला, तो डायल करून मोकळे झाले. अरे देव, हे माहीतच नव्हतं मला. अरे ते दुसरे डॉक्टर समोर आले तेव्हा माझ्या घोळ लक्षात आला. परिस्थिती नव्हती इतकी नीट, कोणी काही बोलले नाही. आणि काही बोलले असते ना तर सगळेजण काकांना सोडले असते, बरं वाटलं नसतं रे मला. म्हणून मी काही बोलले नाही, गप्पच बसून राहिले. आई पण मग सांगायचं ना अशा वेळेस, तुला काळजीच नाहीये स्वतःची. अरे पण पाय झालाय ना माझा बरा आता इंद्रनील. डॉक्टर जोशीने एकदा पाय बघितला ना की माझाही समाधान वाटेल मग. ठीक आहे, मी त्यांना बोलवतो. पण आई प्लीज, तू अजिबात घाई करू नकोस. आता घरी यायच्या उत्साह स्वतः स्वतः सर्टिफिकेट देऊन टाकशील बरी असल्याचं. तसं करू नकोस. काय महेंद्र ठाकूर देसाई बोलताय का? हो आपण? हे नाव नाही सांगणार, पण तुमच्या दुकानावर पडणारी रेड मी वाचू शकतो. बॉम्ब बनवायला घेतलाय, आता फक्त तो पेरायला माणसं हेरायची की धम.